यानंतर बघूयात राजकीय बातमी. ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर 30 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा. शरद पवार गटाच्या जयंत पाटलांकडून याचिका दाखल. जनाई शिरसाई योजनेवरून श्रेयवादाची लढाई. जनाई शिरसाई योजना माझ्या सहीमुळे शरद पवारांचा दावा. तर फाईलवर कुणाची सही आहे ते दाखवतो. अजित पवारांचं प्रत्युत्तर. कुठली? त्याच्याबद्दल तू एकदा मुंबईला ये, मी तुला फाईल दाखवतो कुणाची सही झाली काय झाली. माझे वडील कुणाला सल्ला देत नाहीत. अदृश्य शक्तींकडून माझ्या वडिलांची बदनामी सुरू. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझे वडील फार कमी बोलतात. फार म्हणजे फार कमी बोलतात. आणि ते फार अडवाईस द्यायला तर जातच नाही. आता अदृश्य शक्ती मागे लागली आहे त्यांची बदनामी करायला. पण इट इज ओके. देवेंद्र फडणवीसांकडून अयोध्या कार सेवेला गेलेला स्वतःचा फोटो ट्विट. नागपूरहून अयोध्येत जात असतानाचा स्वतःचा फोटो ट्विट. पुरावा द्या म्हणणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. तुमच्याकडे फक्त नागपूर स्टेशनवरील फोटो, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो. फडणवीसांच्या ट्विट नंतर संजय राऊतांचा निशाणा. तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे, प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ. नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे. तर मूर्ख लोकांना उत्तर देत नाही. संजय राऊतांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. पहिली गोष्ट तर मी मूर्खांना उत्तर देत नाही, त्यामुळे हे कुठले उत्तर नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे. भाजपकडून राजकारण. राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलावलं नाही. आम्ही राजकारण न करता आनंदोत्सव साजरा करणार. संजय राऊतांची टीका. राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं, विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे. ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये मंगळवारी वायकरांची चौकशी. रोहित पवारांना बुधवारी तर किशोरी पेडणेकरांनाही गुरुवारी चौकशीला बोलावलं.